मी VKB मराठी न्यूज मध्ये ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. दहा तासांच्या ईडी चौकशीनंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. केंद्रीय यंत्रणा असल्याने ईडीला केले संपूर्ण सहकार्य. नागपूरच्या फुटाळा तलावामध्ये बनत असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या फाउंटेनचं काम अंतिम टप्प्यात. पाहणी करायला पोहोचले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दणका. शिवसेनेच्या नेतेपदावरून उचलबांगडी. उर्वरित आमदारांवरही केली जाणार कारवाई. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. केंद्रीय यंत्रणा असल्याने मी ईडीला संपूर्ण सहकार्य केलं. ईडीला आवश्यकता भासली असेल तपास करण्याची की आम्ही सार्वजनिक जीवनात काय करतो, त्यामुळे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊन सहकार्य केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ईडीने मला बोलवलं तपास यंत्रणा आहे, त्याला काही विषयांचा तपास करण्याची आवश्यकता भासली असेल. आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो, आमच्यावरचाही डाग ते कोणी लावत असेल दूर करणं, त्या तपास यंत्रणेसमोर जाऊन हे आमचं कर्तव्य आहे. माझ्याबरोबर माझे वकील होते ॲडव्होकेट विक्रम साबणे. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आणि गरज लागली तरी पुन्हा येईल. लाईव्ह आमचं ऐसे बोलो ना, क्या करेगा ऐसे क्यों बोल रहे हो? राऊत सर पुन्हा बोलावलेला राऊत सर. एक रिएक्शन चाहिए हिंदी में सर. सर सर आपको राऊत सर कल बुलाया गया आपको क्या? शहरी मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरला पोहोचलेल्या सिंधिया यांनी महाराष्ट्राच्या उद्धव सरकार टीका केली. ते स्पीड ब्रेकर्स असलेले भ्रष्ट सरकार होते असे संबोधले. त्यासोबतच त्यांनी उदयपूर हत्याकांडवरही प्रतिक्रिया दिली. शहरी मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरला पोहोचलेल्या सिंधिया यांनी महाराष्ट्राच्या उद्धव सरकारवर टीका केली. ते स्पीड ब्रेकर्स असलेले भ्रष्ट सरकार होते असे संबोधले. त्यासोबतच त्यांनी उदयपूर हत्याकांडवरही प्रतिक्रिया दिली. नागरी मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरमध्ये पोहोचलेले शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे सरकार चालले होते, सत्तेचा खेळ सुरू होता. जे सरकार तीन गटात विभागलेले गेले होते. सरकार स्थापनेच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सिंधिया म्हणाले, मराठा असल्याने शिंदे यांनी योग्य पाऊल उचलले. आता एका विचारसरणीच्या बाजूने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीने मार्गाच्या बाजूने संगम तयार केलाय. प्रगती आणि विकासाचा महाराष्ट्राला प्रगती आणि विकासाकडे तो नेईल. एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेबांच्या पावलावर पाऊन ठेवून विकास, प्रगती आणि विचारधारा यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात एकाच सेवेचे सरकार असल्याचे सिद्ध होईल. आमच्यासाठी ईडीचे राज्य म्हणजे ई एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस असून त्यांच्या नेतृत्वात राज्याची प्रगती होणार असून तुमच्यासाठी ईडीची चौकशी लागली असेल तर तुम्ही पुरावे दाखवून मोकळे व्हा किंवा क्लीन चिट मिळवा, असा खोचक सल्ला शिवसेना बंडखोर गटाचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिलाय. राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आले असून यांच्या नेतृत्वात आम्हाला प्रगती करायची आहे, म्हणून तेच आमचे ईडी सरकार आहेत. मात्र तुम्ही केलेल्या चुकांमुळे ईडी समोर तुम्हाला हजर व्हावे लागेल, तसेच ईडी तुमची योग्य ती चौकशी करेल.
तिला सहकार्य करा। तुमची चूक नसेल तर तुम्हाला क्लीन चिट मिळेल, मात्र ईडीच्या तपासाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असा सल्ला दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला। संजय राऊत हे आमचे नेते आहेत, मात्र त्यांनी आमच्याबद्दल केलेली जिवंत मृतदेह, मेलेले प्राणी, डुक्कर हे शब्द आमच्या जिव्हारी लागले आहेत। आमच्या मतांवरच ते राज्यसभेचे खासदार झाले आहेत। शिवसेनेच्या आमदारांमुळेच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे। जर ते आम्हाला अशा उपमा देत असतील तर त्यांनी आपली खासदारकी सोडावी, अशी मागणीही दीपक केसरकर यांनी केली आहे। संजय राऊत हे भले माणूस आहेत, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इतर पक्षातील आमदारांची मदत घेऊन पुन्हा एकदा राज्यसभेत निवडून यावे, असे थेट आव्हानही केसरकर यांनी संजय राऊत यांना दिले। नागपूरच्या फुटाळा तलावामध्ये बनत असलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या फाउंटेनचं काम अंतिम टप्प्यात आहे। त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्यासमोर या फाउंटेनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। फुटाळा तलावात लावण्यात आलेल्या फाउंटेनचं लोकार्पण 15 ऑगस्टला केलं जाणार आहे। नागपूरच्या फुटाळा तलावात बनत असलेला हा फाउंटेन जगातील सर्वात उंच असून या ठिकाणी फवारे संगीताच्या तालावर नाचणार आहेत। वेगवेगळ्या रंगसंगती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। याला गुलजारची कॉमेंट्री, AR रहमान संगीत असणार आहे। हिंदीमध्ये अमिताभ बच्चन कॉमेंट्री करणार आहेत, तर मराठीमध्ये नाना पाटेकर या ठिकाणी कॉमेंट्री करणार आहेत। यासोबतच नागपूर शहरात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स करून शहराचा सौंदर्यीकरण वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। जगातील सगळ्यात मोठे फाउंटन पाहण्यासाठी 4000 प्रेक्षक बसू शकतील एवढी गॅलरी राहणार आहे। सोबतच बाजूच्या इमारतीमध्ये पार्किंग आणि रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। या कामासाठी लागत असलेला पैसा केंद्र आणि राज्य सरकारकडून दिला जात असून कुठलेही सरकार आलं तरी माझ्या कामांमध्ये पैशाची अडचण येत नाही, असं गडकरींनी सांगितलं। मात्र यावेळी गडकरींनी कुठल्याही राजकीय बाबीवर बोलण्यास चक्क नकार दिला। ऑर्गेनिक साड़ियाँ बनती है, कुछ अभी हमने सिंधियों से कारपेट बनाया है, तो नागपुर का इतिहास जिनसे जुड़ा है, उन लोगों का वहाँ प्रेजेंटेशन के लिए रखें। रोड पर ट्रैफिक भी जाम नहीं होना चाहिए और लोग वहाँ से जाके देख सकें। बहुत अच्छी चीज़ है नागपुर मेट्रो, नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट, सिटी कॉन्ट्रैक्टर्स और सेंट्रल रोड फंड, जिसमें से मेरे डिपार्टमेंट के अंडर आता है, से मैंने करीब 250 अभी 300 करोड़ इसको दिए हैं और महाराष्ट्र सरकार के भी 55 करोड़ में इसमें मिले हैं, जो NIT के द्वारा म्यूजिकल फाउंटेन के लिए मिले। मुझे लगता है कि ये रोड पूरा अच्छा बनाया है, अब नया ब्रिज बन रहा है, यहाँ ब्रिज के बाद इसकी एंट्री होगी, बाद में ऊपर से जहाँ ब्रिज आएगा शुरू होगा अमरावती रोड पर, जो अमरावती नाका बोलते हैं यूनिवर्सिटी कैंपस के पास, वो रोड भी अच्छा बनाने का विचार है। बॉटनिकल गार्डन तक भी जाकर उसका इंफ्रास्ट्रक्चर वो सब बनाने का है। और अब दूसरे प्रोजेक्ट की जानकारी मैं देता नहीं, पर 150 करोड़ का एक एग्रो कन्वेंशन सेंटर स्टार के पड़े से उधर जोड़कर BKV के साथ उसका भी प्रोसेस चल रहा है, सिर्फ देखने के लिए फ्री में। वे झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटू या विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो,
बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना दिलासा मिळालाय। मुंबई सीबीआय कोर्टाने फसवणूक प्रकरणातील तपास बंद करण्याची परवानगी दिली आहे। श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ज्वेलर्स आणि सराफा ट्रेडिंग कंपनी पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांच्या विरोधात 84.6 कोटी रुपयांच्या फसवणूक आणि बनावट खटल्याच्या प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केलाय। ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि व्यवस्थापक आहेत। ईडीच्या आरोपपत्रात म्हटले होते, श्रीधर पाटणकर हे केवळ उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित नाहीत, तर ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत। राजकीय दबाव आणि खळबळ माजवण्याचे हे कृत्य आहे। त्यांना केंद्रीय एजन्सींच्या माध्यमातून हे दाखवायचे आहे की आम्ही दबावाला घाबरू शकतो, पण आम्ही कोणत्याही किंमतीला ते होऊ देणार नाही। भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये घडत आहे, ही हुकुमशाहीची सुरुवात आहे। आम्ही सर्व तुरुंगात जाण्यास तयार आहोत असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते। याबाबत उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिले होते। श्रीधर पाटणकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत। ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून कंपनीच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात। हमसफर डीलरनं पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते, मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचं ईडीचा आरोप आहे। नंदकिशोर चतुर्वेदी यांची हमसफर कंपनी आहे, त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले। नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले, या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आलं। नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। 2017 त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी परवा शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। या घटनेनंतर सामन्याच्या अग्रलेखात सातत्यानं भाष्य केलं जात आहे। सामन्याच्या अग्रलेखात आज देखील नव्या सरकारवर टीका केली आहे। सामन्यामध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे जे राजकीय नाट्य घडवले जात आहे, त्या नाट्याचे अद्याप किती अंक बाकी आहेत याविषयी आज तरी कोणीही ठामपणे काही सांगू शकेल असे वाटत नाही। घडामोडीच अशा घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत की राजकीय पंडित चाणक्य व पत्रपंडितांनीही डोक्याला हात लावून बसावे। स्ट्रोक मास्टर स्ट्रोक असे नाटकाचे प्रयोग सादर केले गेले। एक पडदा पडला की दुसरा पडदा वर असेही प्रकार झाले। या संपूर्ण राजकीय नाट्याची पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या तथाकथित महाशक्तीचा पर्दाफाश ही मधल्या काळात झाला। निदान त्यानंतर तरी हे नाट्य संपुष्टात येईल असा काहींचा कयास होता, मात्र तसे होताना दिसत नाही। उलट या नाट्यात आणखी रंग भरण्याचे काम होताना दिसतंय। शिवसेनेत बंडाळी घडवून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची हेच या नाट्याचे मुख्य उद्देश होते। त्यानुसार त्यातील पात्रांनी आपापली भूमिका वठवली। सुरत, गुवाहाटी, सर्वोच्च न्यायालय, गोवा, राजभवन आणि सर्वात शेवटी मंत्रालय अशा ठिकाणी त्यांचे वेगवेगळे प्रयोग सादर झाले। मात्र सर्वात धक्कादायक असा क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी राजभवनात या नाटकाचा शेवटचा वगैरे वाटणारा प्रयोग झाला। तेव्हा उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले। पक्षादेश म्हणून ते त्यांनी स्वीकारलेही। या क्लायमॅक्सवर टीका, समीक्षण, परीक्षण असा भडीमार होत असताना मोठे मन आणि पक्षनिष्ठेचे पालन असा एक बचाव समोर आला।
फडणवीस यांनी मन मोठे करून मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असा युक्तिवाद आता केला जात आहे असा टोला सामनात लगावलाय. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना संधी दिली जात होती, मात्र त्यांनी पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने एकनाथ शिंदे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उर्वरित आमदारांवरही कारवाई केली जाणार आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली. बंडखोरी केलेल्या 39 आमदारांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसहित सुरत मार्गे आसामचे गुवाहाटी गाठले. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सातत्याने बंडखोर आमदारांना आवाहन केले. विधिमंडळाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश काढला. बंडखोर आमदारांनी त्यालाही जुमानले नाही. तरीही शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना संधी दिली जात होती, मात्र पक्षविरोधी कारवाया सुरूच ठेवल्याने तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उर्वरित आमदारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बहुचर्चित कुलाबा वांद्रे शिफ्ट मेट्रो 3 कारशेड प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा मार्ग कांजूर मार्गे वळवला. मात्र राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच पुन्हा मेट्रो कारशेड आरेत बनवण्याचा निर्णय घेतलाय. तसेच महाधिवक्तांना न्यायालयात सरकारची भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.